शाळेसाठी 15 फोटो आपल्याला मिळालेले आहेत, महापुरुषांचे 15 फोटो. या 15 पुरुषांच्या फोटोमध्ये आहे, पहिला आहे प्रज्ञा सूर्याची सावली समर्पिता रमाई आंबेडकर, नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर संत गाडगे बाबा, नंतर लाल बहादूर शास्त्री, मूर्ती लहान पण कीर्तिमान ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं ते, नंतर शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, नंतर 1.5 दिवसात 150 लोकांना ज्यांनी वठणीवर आणलं आणि जगात ज्यांच्या कीर्तीचा डंका गाजला असे अण्णाभाऊ साठे, त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार, नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे सगळ्या स्त्रिया या आज शिकत आहेत आणि अंतराळातही भरारी घेत आहेत, नंतर बुधभूषणकार संस्कृताद्य बाल साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी वयाच्या 9व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता, ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली होती, नंतर 100 वर्षापूर्वी ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केलेली होती असे राजर्षी शाहू महाराज, त्यानंतर आपले मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यानंतर कदम कदम बडा आहे जा खुशी के गीत गाय जा म्हणणारे आपले नेताजी सुभाषचंद्र बोस, नंतर राष्ट्रीय शिक्षण दिन ज्यांचा 11 नोव्हेंबर हा साजरा केला जातो असे मौलाना अबुल कलाम आझाद, आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर महापुरुषांच्या विविध जयंती पुण्यतिथी, शास्त्रज्ञांची जयंती पुण्यतिथी, नंतर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचेही आपण वाढदिवस, नंतर परमवीर चक्र विजेते त्यांच्याही कार्याची गौरवगाथा यांचंही आपण स्मरण वर्षभरामध्ये करत असतो. प्रत्येक दिवस हा काहीतरी विशेष घेऊन आलेला असतो. तर या महापुरुषांच्या महान व्यक्तींच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही त्यांच्याप्रमाणे काहीतरी चांगलं काम करूया आणि आपल्या भारत देशाचं नाव मोठं करूया.